नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला खरबूज क्रश बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा चला आपण बघूया. इथे मी 10 ते 15 खरबूज घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुतले, त्यामधल्या बिया काढल्या आणि त्याला कट केलं आणि नंतर त्याला मिक्सरमधून काढलेलं आहे. ज्यूसच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं आणि त्याला मी मोठ्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि ही कढई आता आपल्याला गॅसवर ठेवायची आणि याला सारखं हलवत आपल्याला आता याला शिजवायचं आहे. इथे मी एवढ्या क्रशमध्ये मी मोठ्या वाटीने 2 वाट्या साखर टाकलेली आहे, कारण खरबूज खूप गोड होते. आता आपल्याला याला घट्ट होईपर्यंत याला चांगलं हलवून घ्यायचं. थोड्या वेळ साखर टाकल्यानंतर याला थोड्या वेळाने थोडासा असा या पद्धतीने असा फेस येईल, तर तो आपल्याला फेस काढून घ्यायचा आहे. आपण आज चाळणीने हा फेस काढून घेऊया. हे बघा, मी या पद्धतीने असं चाळणीने याला बाजूला काढून घेत आहे, कारण ओतूही जाणार नाही आणि आपल्याला हलवायलाही सोपं जातं. हे बघा, आता हा फेस आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आणि याला आता फुल गॅसवर याला सारखं हलवत आपल्याला छान आटवून घ्यायचं. आपला क्रश हा अर्धा आटलेला आहे आणि त्याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. बघा, इथे मी कलरसुद्धा वापरलेला नाही. आणि जसं जसं आता आटल हा क्रश, तसा तसा याला आणखीन छान कलर येईल. असं आपल्याला सारखं हलवत याला आपल्याला आता घट्ट करून घ्यायचं आणि अंगावर उडणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची, कारण हे खूप उडतं. हा जो क्रश आहे आपण हा दुधामध्ये टाकू शकतो किंवा याची कुल्फी बनवता येते, आईस्क्रीमही बनवता येते. आता हे घट्ट होत आलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका लिंबाचा रस टाकायचा. लिंबाचा रस टाकल्यामुळे आपला क्रश टिकतोसुद्धा आणि त्याला खूप छान अशी एक चमक येते, अगदी विकतच्या क्रशसारखाच दिसतो. त्यामध्ये आपण थंड झाल्यानंतर सोडियम बेंझाइटसुद्धा टिकवण्यासाठी वापरू शकतो. हे बघा, खूप छान असं घट्ट झालेलं आहे. यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे. या क्रशपासून आईस्क्रीम खूप छान होतं आणि ते आईस्क्रीम कसं बनवायचं त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो आपण बघा. मी त्याची लिंक देत आहे खाली. हे बघा, आपलं खूप छान असं खरबूजाचा क्रश तयार झालेला आहे. या पद्धतीने क्रश आणि आईस्क्रीम आपणसुद्धा तयार करून बघा आणि कसा झाला तो कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.